नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्यावरच्या स्टॉक लिमिट संदर्भात आपण काही मुद्दे जाणून घेणार आहोत. कालच वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की 3 दिवसांची मुदत दिलेली आहे आणि 3 दिवसांमध्ये तुमची जी काही जुनी इन्व्हेंटरी असेल तर ती तुम्ही नील करा आणि 3 दिवसानंतर जर तुमच्याकडे तसा काही जास्त इन्व्हेंटरी किंवा स्टॉक सापडला तर मग ती आत्ताचा जो काही नियम आहे तर त्या नियमाच्या कम्प्लायन्समध्ये सर्व्हेलन्समध्ये तुमचा स्टॉक येऊ शकतो. यात एक सगळ्यात मोठा घोळ असा झालेला आहे आणि स्टॉक लिमिटमुळे जे काही 4-5 दिवस बाजार बंद राहिले ह्या याचा जो काही परिणाम आहे या निर्णयांचा तर त्याच्या बाबत आपण जरा जाणून घेऊयात की मुळात स्टॉक लिमिट ही ज्या होलसेल मंडीज आहेत म्हणजे आपण शेतकरी ट्रॅक्टरमध्ये कांदा आणतो आणि समजा आता उन्हाळे बाजार समिती असेल, लासलगाव असेल किंवा घोडेगाव असेल तर घोडेगावमध्ये बॅगमध्ये येतो पण नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये लूजमध्ये माल येतो ट्रॅक्टरमध्ये. म्हणजे एका दिवशी 1000-1000 ट्रॅक्टर येतात आणि एका व्यापाऱ्याकडे 100-100, 200-200 ट्रॅक्टर असतात. म्हणजे 300 ते 400 टन 500 टन एवढी आवक होते. आता स्वाभाविकपणे एवढी आवकचं जे हँडलिंग असतं ती ट्रॉली खळ्यावर उभारणं त्याच्यानंतर तो माल ट्रकमध्ये पॅक करून जाणं ह्या प्रक्रिया ज्या आहेत तर याच्यामध्ये त्या संबंधित व्यापाऱ्याकडे 500-500 टन 1000-1000 टन माल असणं हे काही त्याच्यामध्ये गैर असं नाही. कारण त्याचा निपटारा आपण होलसेल मंडीमध्ये आहोत, त्याचा निपटारा करण्याच्या प्रक्रियेमध्ये एवढी इन्व्हेंटरी त्याला रोटेट करणं किंवा रोजच तो तेवढी खरेदी करतो त्यामुळे तेवढी इन्व्हेंटरी त्याच्याकडे तसं दिसणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. परंतु दिल्लीत बसून जी लोक असा निर्णय घेतात त्यांनी बाजार समिती पाहिलेली असते का? बाजार समितीतले कांद्याचं लिलाव आवक शेतकरी ट्रॉली आणण्यापासून ती समजा कोलकात्याच्या व्यापारी जर तो खरीददार असेल तर ती प्रक्रिया त्यांनी सगळी ऑब्झर्व केली आहे का? तर नाही. कारण ती प्रक्रिया जर त्यांनी ऑब्झर्व केली असती तर हे निर्णय घेतले नसते. अनफॉर्च्युनेटली दिल्लीमध्ये बसलेल्या किंवा पॉलिसी मेकिंग प्रक्रियेतल्या लोकांचा इतका डिस्कनेक्ट असावा आपला शेतीप्रधान देश म्हणतो आपण आणि मंत्र्यांनी ते फॉलो करावं आणि तशा पद्धतीचे निर्देश जारी करावेत राज्यांना आणि राज्यातलं पण जे सचिवालय आहे किंवा जे सेक्रेटरिएट आहे किंवा जे IAS अधिकारी आहेत किंवा जी कोणी राज्याची पण यंत्रणा आहे त्यांनी याला रेजिस्टन्स देऊ नये, त्यांनी त्यांना कन्व्हिन्स करू नये. ही सगळी प्रक्रिया अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे खास करून मी हे लासलगाव नाशिक किंवा आपल्या आपण जो मेन सप्लायर आहोत सगळ्या देशाला त्यांच्या संदर्भात बोलतो की ही स्टॉक लिमिट तुम्ही कुठं करायला पाहिजे. हा माल जर तुम्ही आपल्या APMC मधनं जी ट्रक भरून समजा तुम्ही आता कोलकात्यात गेली, दिल्लीत गेली जिथे कांदा पिकत नाही अशा मेट्रो सिटीजमध्ये जर कोणी स्टॉक केला असेल असा 1000 टनाचा किंवा तुम्ही तर 25 टनाची केला तर पहिली गोष्ट म्हणजे 25 टन हे म्हणजे फारच अवघड आहे. पण आता समजा कोणाकडे 100 टन माल सापडला आणि तो किती दिवसापासून आहे त्याच्या पावत्या तुम्ही म्हणजे ग्राहकी मंडिया ज्या आहेत तर तिथे हा स्टॉक लिमिट तुम्ही लावू शकता, होलसेलला लावू शकता. आता व्यापाऱ्यांनाही माहीत आहे की हे प्रॅक्टिकली वर्क करणार नाही आहे स्टॉक लिमिट तर व्यापाऱ्यांनी मार्केट बंद ठेवले. व्यापाऱ्यांना त्यांच्या आधीच्या मालाचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करायचं होतं आणि त्यांनी बाजार बंद ठेवले आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे हे एखादं हुकुमशाहीसारखं आहे की आम्ही आता बाजार बंद करणार 8-10 दिवस आणि शेतकऱ्यांचा माल येणं थांबलं म्हणजे याच्यात अडचण शेतकऱ्याची झाली. स्टॉक लिमिटचा दुष्परिणाम असा होतो की शेतकऱ्याचा माल जर दैनंदिन जर आवकेचा फ्लो मर्यादित राहिला तर शेतकऱ्याकडचा माल कमी होत राहतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचा माल जेवढा कमी होत राहील तेवढा शेतकऱ्याच्या मालाला रेट हा चांगला मिळण्याच्या शक्यता वाढतात. कारण 8-10 दिवसाची आवक जर एकदम जर आली तर स्वाभाविकपणे आवकीचं प्रमाण जेवढं जास्त तेवढं पुरवठ्याचं प्रमाण जेवढं जास्त तेवढं बाजारभावातला प्रीमियम मिळण्याची संधी कमी होत जाते आणि अनेकदा तो भाव बाजार जे आपोआपच आता तुटवडा आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही झाला परंतु बाजार रोज सुरू असणं हे शेतमालासाठी खूप चांगलं असतं. तर ह्या प्रक्रियेमध्ये अनफॉर्च्युनेटली आपले 8 दिवस बाजार बंद राहिले. आता पुढे 8 दिवसच आहेत, पुढे दिवाळीनंतर पुढे बाजार बंद राहतील. म्हणजे एकूण सीझनल विक्रीसाठी आपल्याला फक्त 8 दिवस मिळाले शेतकऱ्यांना, हे त्याच्यातलं अनफॉर्च्युनेट झालं. तर ही जी स्टॉक लिमिट आहे ही स्टॉक लिमिट ही मुळात अशा पद्धतीने ती असू नये होलसेल मार्केटला. याच्यात प्रोसेसर
आणि उत्पादक नाही आहे, ही गोष्ट चांगलीच आहे. आणि स्टॉक लिमिट त्यांनी जी ला, खरं म्हणजे अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट मधनं कांदा वगळल्यानंतर सुद्धा स्टॉक लिमिट कशी आली, तर त्याच्यात त्यांनी जो कायदेशीर प्रक्रिया आहे ती फक्त सांगतो नियमांची, की त्यांनी अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजे कधी ज्या वेळेला एखाद्या पिकाचे हॉर्टिकल्चर पिकासंदर्भातल्या स्टॉक लिमिटचे मी नियम सांगतो काय आहे, तर त्या पिकातले जर त्यातलं 12 महिन्यातला जो रिटेल रेट असेल त्या रिटेल रेटच्या तुलनेत जर आजचा रिटेल रेट हा दुप्पट असेल तर स्टॉक लिमिट येणार, किंवा मागच्या 5 वर्षातला त्या कमोडिटीचा रिटेल रेट त्या तुलनेत जर आजचा भाव दुप्पट असेल तर स्टॉक लिमिट येणार. आता इथे घोळ असा आहे यांचा की रिटेल रेट असा पकडायचा म्हणजे त्याची जी बेस प्राईस आहे तीच मुळात फॉल्टी आहे. कारण कशी फॉल्टी आहे, कारण 100 रुपये रिटेल रेट असणं कांद्याचा ही अतिशय स्वाभाविक प्रक्रिया आहे, याच्यात काहीही गलत नाही आहे. तर त्यांनी मुळात कांद्याचा रिटेल रेट पकडतानाच तो म्हणजे समजा आज जर 30 रुपयाचा रिटेल रेट पकडला किंवा 40 रुपयाचा रिटेल रेट पकडला तर ते त्याचा जो बेस आहे तोच चुकीचा आहे, त्यामुळे अशा प्रकारची स्टॉक लिमिट ही वारंवार येत राहणार आणि त्याने शेतकरी बाधित होत राहणार. तुम्हाला स्टॉक लिमिटची जर बेस पकडायचं असेल तर 200 रुपये रिटेल पकडा, त्यामुळे अशा प्रकारे बाधित बाधा आणणं मार्केटमध्ये डिस्क्रप्शन करणं हे अतिशय गव्हर्नमेंट लेवलला चुकीचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे 100 रुपये रिटेल रेटला काही 25 रुपये पावशे कांद्याला काही रेजिस्टन्स नाही ग्राहकांचा, कारण सगळ्या भाज्या हॉर्टिकल्चर सेगमेंट सगळी फळं याच रेटला, डाळी सुद्धा याच रेटला अवेलेबल आहे, त्यात कांद्या एकट्या कांद्याने काय ओढं मारलं. तर अशा प्रकारे बेस प्राईस ही उंच पकडायला पाहिजे गव्हर्नमेंटने, मग हा कम्प्लायन्स आणायला पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट मधून कांदा बाजूला काढून बाजार भावाच्या सप्लाय डिमांडच्या आणि रिटेल रेट ठरण्याच्या मेकॅनिक जे काही डायनॅमिक आहे त्याच्यामध्ये आत्ताची जी काही त्यांची पद्धत आहे मेथडॉलॉजी तर ती पारंपरिक आहे आणि ती शेतकऱ्याचा माल बाजार भाव दाबण्याच्याच प्रक्रियेमधनं आहे, त्यामुळे फक्त फॉर्मॅलिटी झालेली आहे की कांदा इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट मधून बाहेर पडलेला आहे, पण अपवाद मध्ये त्यांनी जो नियम घातले ते नियम पारंपरिकच आहेत आणि तीच शैली आहे, तीच पद्धत आहे गव्हर्नमेंट मशिनरीची काम करण्याची. आणि ही त्यामुळे कांद्याला काही पॉलिसीचा बेनिफिट रिफॉर्मचा बेनिफिट मिळालेला नाहीये. प्रोसेसर कांद्यामध्ये प्रोसेसर नसतातच, खरं म्हणजे कांद्यामध्ये जी प्रायमरी प्रोसेसिंग होते आता की ग्रेडिंग होते, व्यापाऱ्यांच्या खड्यावर आपण बघतो की ती ग्रेडिंग सॉर्टिंग थोडंफार पॅकिंग होतं, कारण आपण लूज मध्ये माल आणतो नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणून सांगतोय मी, तर त्या प्रक्रियेचा विचार करता की त्या व्यापाऱ्यालाच प्रायमरी प्रोसेसरचा दर्जा देऊन त्याला याच्यातनं मुक्त केलं पाहिजे, कारण तो अडकला की तो शेतकऱ्यांना अडकवतो खाली आणि तो बरेचसे त्याचे गणित सुटे करून घेतो या प्रक्रियेमध्ये, कारण एकाच वेळी तोही स्टॉकिस्ट असतो. असं नाही की या लोकांकडे स्टॉक्स नव्हते, या लोकांकडे त्यांच्या एपीएमसी प्रिमायसिसचा जो मंडी प्रिमायसिस त्याच्या बाहेर यांचे स्टॉक होतेच, मी म्हणतो ते स्टॉक पकडा तुम्ही आणि ह्या स्टॉकला त्याला सूट द्या. आणि याच्यावर खरोखर जर गव्हर्नमेंटला सर्व्हेलन्स ठेवायचं असेल तर गव्हर्नमेंटने याच्याबद्दल अतिशय प्रॅक्टिकल असं व्यवहारवादी असं धोरण आखायला पाहिजे. आणि जे ग्राउंडवर काम करतात असे जे स्टेक होल्डर्स आहेत, काही फार्मरच्या संघटनांमध्ये जे स्वतः कांदा उत्पादक आहेत असे फार्मर संघटनांमधले लोक आहेत, काही चांगले व्यापारी आहेत, काही चांगले पॉलिसी मेकर आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये दीर्घकाळ काम करणारे जे अधिकारी आहेत मार्केटिंग बोर्डमध्ये, अशा लोकांची कमिटी करून त्यांच्या रिकमेंडेशननुसार दिल्लीत निर्णय घेतले गेले पाहिजेत. दिल्लीत वरून म्हणजे कुठलेही एक्सपर्टाईज नसणारे लोक, स्टॉक लिमिटचा ज्यांना कमोडिटीचे बिहेवियर काही माहीत नसणारे लोक स्टॉक लिमिटचा निर्णय घेतात, असं न होता महाराष्ट्रासारख्या प्रोड्युसिंग जो स्टेट आहे तर त्यातले अग्रिकल्चर सेक्रेटरीकडनं तुम्ही इनपुट्स घेतले पाहिजे. अशा प्रकारचं प्रावधान होण्यासाठी एक पॉलिटिकल सुद्धा एक नॅरेटिव्ह सेट होणं गरजेचं आहे कांद्याच्या संदर्भामध्ये, ज्याच्यात पॉलिटिकल प्रशासकीय अंग आहे. मग अशा म्हटल्याप्रमाणे कम्युनिटीची बिहेवियर किंवा कम्युनिटीचं जे शास्त्र आहे डिमांड सप्लायचं आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं ते पण याच्यात विचारात घेणं गरजेचं आहे. त्याच्या बाबतीत तर पूर्णपणे आपल्याकडे निग्लिजन्स आहे, साक्षरता आहे प्रशासनामध्ये सगळ्याच पातळीवर मीडियामध्ये, तर ती तो पण एक अँगल याच्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की स्टॉक लिमिटचा प्रश्न सुटू शकतो आणि त्याला वेगळ्या डायमेन्शनने त्याला बघायला पाहिजे. धन्यवाद.